नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी आपले सर्वांचे आजच्या लाईव्ह लेक्चरमध्ये स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर बाजाराच्या संदर्भातील एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे या मुद्द्यावरती काय करणार आहे चर्चा करणार आहोत. मग आजचा विषय जो आहे तो काय आहे, तर बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, समस्या आहे की बाबा आम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे शेअर बाजारात, परंतु ही गुंतवणूक करत असताना जो स्टॉक निवडायचा आहे तो स्टॉक नेमका कसा निवडू, त्यासाठी कुठले पॅरामीटर वापरू, त्यासाठी आवश्यक असणारी माहिती मी कुठून संकलित करू, माहिती संकलित करायची असेल तर नेमकी कोणती माहिती संकलित करू, असे बरेच प्रश्न असतात. किंवा आपल्या बऱ्याच लोकांना मल्टीबॅगर स्टॉक निवडायचा असतो, मग हा मल्टीबॅगर स्टॉक कसा निवडू शकता, त्यासाठी त्या कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस जे ते खूप महत्त्वाचं आहे लक्षात असू द्या. आणि हेच फंडामेंटल अनालिसिस किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा स्टॉक नेमका कसा निवडायचा याची चर्चा जी आहे ती काय करणार आहे आज आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया. मग सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगू इच्छितो की शिवश्री फायनान्शियल सर्व्हिसेस जे आहे ही सर्व्हिसेस फायनान्शियल फिटनेस जे आहे म्हणजे मराठी पाऊल आर्थिक सक्षमतेकडे कशा पद्धतीनं जाईल यासाठी आपण काम करतो आहे. त्यासाठी शेअर बाजार असेल, म्युच्युअल फंड असेल, इन्शुरन्स असेल, त्या तिन्ही सेक्टरमध्ये आपण सध्याला काय करतो आहे, काम करतो आहे किंवा सर्व्हिसेस देतो आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण शेअर बाजारातील माहिती जी आहे ती सर्वसामान्य मराठी गुंतवणूकदारापर्यंत पोहोचली पाहिजे, त्याला शेअर बाजाराचं ज्ञान झालं पाहिजे, यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो काय करतो आपण या ठिकाणी तयार करतो. आणि ह्या व्हिडिओचा विषय जो आहे तो काय निवडला, आपण दीर्घकालीन गुंतवणूक करताना नेमके कुठले पॅरामीटर काय केले पाहिजे आपण त्या ठिकाणी बघितले पाहिजे. मग विशेषतः जर बघितलं तुम्ही, आपल्यासमोर प्रश्न असतो, आपण NSEच्या वेबसाईटला जातो, वर्तमानपत्र वाचत असतो, TV वरती सातत्याने बातम्या असतात, हा स्टॉक खरेदी करा, हा स्टॉक विका, होल्ड करा, बाय करा, सेल करा, हे सातत्यानं सुरू असतं. मग फक्त ह्या माहितीच्या आधारावर बऱ्याच वेळेला आपण शेअर्स घेतो किंवा बऱ्याच वेळेला आपण शेअर्स खरेदी करत असताना सध्याचा न्यूज फ्लो काय आहे तो बघतो आणि त्या न्यूजचा स्टॉक खरेदी करतो. म्हणजे तुम्हाला विनंती असेल, जो स्टॉक न्यूजमध्ये आहे तो कधीही मल्टीबॅगर बनत नाही किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी तो कधीही फायदेशीर असत नाही लक्षात असू द्या. म्हणजे जो लंबी रेसचा घोडा असतो ना तो कुठेतरी लपून बसलेला असतो आणि तो त्याच्या त्याच्या पद्धतीनं काम करत असलेलं तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. मग आपल्याला हे स्टॉक निवडायचे असतील तर काय केलं पाहिजे, तर सर्वात महत्त्वाचं पॅरामीटर जे आहे ती कंपनी नेमकं कशाचं उत्पादन करते ते बघा तुम्ही. कंपनी काय करते किंवा तो स्टॉक जो आहे तो नेमकं कशाचं उत्पादन करतो आहे हे बघा. आणि ते उत्पादन नेहमी सुरळीत असलं पाहिजे, म्हणजे पाठीमागचे 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष ती कंपनी त्या उत्पादनाचं जर सातत्यानं उत्पादन करत असेल तर हा पहिला पॅरामीटर तुम्ही काय करा, स्टॉक निवडण्यासाठी त्या ठिकाणी वापरू शकता. त्याचबरोबर ती कंपनी जी आहे जो स्टॉक तुम्ही निवडला आहे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी दरवर्षी त्याचा विक्रीचा आकडा जो आहे तो पाठीमागच्या वर्षीपेक्षा किमान 12 ते 15% जास्त असणं आवश्यक आहे. म्हणजे कंपनीचा सेल ग्रोथ जो आहे तो 12% जर पुढं असेल तर तो एक आयडियल स्टॉक मानतात तो दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी. त्याचबरोबर विक्रीवरील नफ्याचं प्रमाण जे आहे ते सुद्धा मागच्या वर्षीपेक्षा जास्त पाहिजे. प्रॉफिट जे येतं कंपनीचं जे विक्रीनंतरचे येते ते पाठीमागच्या वर्षीपेक्षा काय असणं आवश्यक आहे त्या ठिकाणी जास्त असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कर बचत निव्वळ उत्पन्न दरवर्षी वाढत जाणार असणं आवश्यक आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो तो म्हणजे कंपनीची उलाढाल खूप मोठी आहे पण त्या उलाढालीच्या प्रमाणामध्ये कंपनीची गंगाजळी आहे की नाही हे बघा तुम्ही. ही सर्व माहिती जी आहे ते कंपनीच्या वेबसाईटला गेल्यानंतर त्या ठिकाणी इन्व्हेस्टर रिलेशन म्हणून एक ऑप्शन असतो, एक आयकॉन असतं, त्याच्यावर जर क्लिक केलं तर कंपनीचा तुम्हाला ॲन्युअल रिपोर्ट बघायला मिळेल, क्वार्टरली सर्व रिझल्ट बघायला मिळतील, त्याचबरोबर प्रेस कॉन्फरन्स घेतली असेल मॅनेजमेंटनं किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टरनं किंवा CEO असेल, चेअरमन असेल, यांची सर्व माहिती असते. ती माहिती सुद्धा दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर सर्व देण्याचे आणि घेण्याचे व्यवहार जे आहेत कंपनीचे हे मिटवता उलाढाली त्या प्रमाणात कंपनीचं निव्वळ मूल्य सुद्धा समाधानकारक असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे हे लक्षात असतं. त्याचबरोबर कंपनीचं उत्पादन जे आहे ते आधुनिक काळाशी सुसंगत असलं पाहिजे. म्हणजे सध्याची परिस्थिती जर बघितली तर तंत्रज्ञानामध्ये प्रचंड मोठे बदल होत आहेत, दररोज नवीन उत्पादनाचं तंत्र बाजारात येत आहे, आज असलेलं उत्पादनाचं तंत्र उद्या कालबाह्य होत आहे. मग अशा पार्श्वभूमीवर तुम्ही ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक
करणार, त्या कंपनीचं उत्पादन जे आहे ते कसं असलं पाहिजे, आधुनिक काळाशी सुसंगत असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे, हे लक्षात असू द्या. हे काळजी जी आहे ती तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी घेऊ शकता. त्याचबरोबर जर बघितलं आपण तर हे स्टॉक निवडत असताना अजून एक महत्त्वाची बाब आहे, ते म्हणजे कंपनीचं संचालक जे आहे हे उत्पादनासाठी ज्या उत्पादन तंत्राचा अवलंब करते, हे उत्पादन तंत्र सुधारण्यासाठी त्याच्यामध्ये संशोधन करण्यासाठी पुरेसा खर्च करते का नाही हे बघा. कारण का तुम्हाला नवीन उत्पादन तंत्र जर हायर करायचं असेल तर त्यासाठी गरज कशाची आहे, तर तुमचा R&D विभाग जो आहे, रिसर्च आणि डेव्हलपमेंट विंग जे आहे ते खूप महत्त्वाचे आहे लक्षात असू द्या. आणि तिथं ते मॅनेजमेंट खर्च करते का नाही ते तुम्ही काय करा त्या ठिकाणी पाहू शकता. त्याचबरोबर त्या ज्या कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात, ज्या स्टॉकमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात, त्या कंपनीचं बोर्ड ऑफ डायरेक्टर कोण आहे एकदा आवश्यक बघा. त्या बोर्ड ऑफ डायरेक्टरवर कुठल्या ॲलिगेशन्स आहेत का बघा, त्यांच्यावर कुठले आरोप आहेत का बघा, त्यांच्यावर कधी कायदेशीर कारवाई झाली आहे का बघा, ते कुठल्या फ्रॉडमध्ये अडकले आहेत का बघा. ही सर्व जर माहिती तुम्ही घेतली दीर्घकालीन गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा जो आहे तो त्या ठिकाणी होताना दिसून येतो. त्याचबरोबर हा स्टॉक तुम्ही निवडत असाल तर त्या ठिकाणी अजून एक खूप महत्त्वाची बाब आहे, ते म्हणजे कंपनीच्या हातामध्ये किती ऑर्डर पेंडिंग आहेत हे बघा. उदाहरणार्थ L&T सारखी कंपनी आहे, त्यांच्याकडे वेगवेगळे इन्फ्राचे प्रोजेक्ट पेंडिंग आहेत का बघा. म्हणजे कुठलीही कंपनी असेल, मी हे फक्त एक उदाहरण सांगितलं तुम्हाला, म्हणजे ज्या कंपनीमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची आहे त्या कंपनीकडे पर्याप्त प्रमाणात पेंडिंग ऑर्डर्स असल्या पाहिजेत, म्हणजे पुढच्या वर्षीची कामं त्यांच्या हातामध्ये असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर एखाद्या कंपनीकडे खूप पेंडिंग ऑर्डर्स आहेत, परंतु त्या पेंडिंग ऑर्डर्स पूर्ण करण्याची क्षमता कंपनीकडे आहे का ते बघा, किंवा त्याची ध्येयधोरणं कसे आहेत कंपनीचे हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी बघणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ही कंपनी किती दिवसापासून कारभार करते, त्याच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये कोण आहे, ते सुद्धा किती दिवसापासून आहे, हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी बघणं काय आवश्यक असल्याने तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. त्याचबरोबर ही गुंतवणूक करत असताना तुम्हाला अजून एक खूप महत्त्वाची माहिती जी ती बघावी लागते दीर्घकालीन गुंतवणूक करताना, ते म्हणजे कंपनीचे कामगारांशी कशा पद्धतीचे संबंध आहे. कारण कुठलंही उत्पादन तंत्र जर बघायचं भारताचा जर विचार केला, आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये जास्त तर ठिकाणी जे उत्पादन तंत्र वापरलं जातं ते श्रम प्रधान उत्पादन तंत्र आहे. त्या ठिकाणी उत्पादनासाठी जास्त तर श्रमिकांचा वापर करतो. मग अशा वेळेला मालक वर्ग आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर कामगार वर्ग, ह्या दोघांचे संबंध कसे आहेत बघा. म्हणजे त्या उत्पादन कंपनीमध्ये औद्योगिक कलहासारखी संकल्पना आहे का, तिथं औद्योगिक कलह निर्माण होतात का हे बघा. ते जर होत नसतील तर ते स्टॉक बेस्ड आहे हे लक्षात. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचे पॅरामीटर आहे, ते म्हणजे कंपनी डिव्हिडंड देते का, त्याचबरोबर कंपनी बोनस देते का, हे देखील काय करा तुम्ही त्या ठिकाणी हे दीर्घकालीन गुंतवणूक करत असताना बघणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्या वेळेला तुम्ही एखादा स्टॉक निवडताय दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी, तर त्याच्यासाठी अजून एक महत्त्वाचं तत्व जे आहे ती बरीच लोक बघतात किंवा त्या गोष्टीचा विचार असतात, कंपनीची स्थावर मालमत्ता किती आहे हे बघणं आवश्यक आहे लक्षात असू द्या. आणि ही मालमत्ता नेमकी कुठं आहे, कोणत्या शहरात आहे, त्याचं व्हॅल्युएशन सध्याला काय आहे, हे बघणं देखील तुम्हाला त्या ठिकाणी गरजेचं आहे. का हे बघणं गरजेचं आहे, कारण का समजा उद्या कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम झाला, उद्या कंपनीला भांडवल उभा करायचं, तर कंपनी काय करू शकते, अशा वेळेला त्यांची लँड असेल, त्यांचं रिअल इस्टेट असेल किंवा त्यांची स्थावर मालमत्ता जे ते विकून त्या भांडवल त्या ठिकाणी क्रिएट करू शकते लक्षात असू. त्याचबरोबर कंपनीचं वसूल भाग भांडवल किती आहे हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बघणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ही आपल्याला दीर्घकालीन गुंतवणूक जर करायची असेल तर ह्यासाठी आवश्यक असणारी आपल्याला माहिती नेमकी कुठून मिळेल, हा प्रत्येकाला भेडसवणारा प्रश्न आहे लक्षात असू द्या. मग माझं तुम्हाला विनंती असेल, मनी कंट्रोल असेल, investing.com असेल किंवा अनेक अशा वेबसाईट आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला ही सर्व माहिती इझिली उपलब्ध होते. परंतु त्याहीपेक्षा तुम्हाला माझं सांगणं असेल की तुम्हाला जर एखाद्या कंपनीमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही एक सिम्पल काय करा, त्या कंपनीच्या वेबसाईटला जावा, त्या ठिकाणी कंपनीचा ॲन्युअल रिपोर्ट असतो, तो रिपोर्ट काय करा डाउनलोड करून घ्या आणि तो रिपोर्ट अवश्य वाचा. साधारणपणे जर बघितलं तर हे रिपोर्ट 100, 150, 200 पेजेसचे असतात. मग हे रिपोर्ट जर एकदा तुम्ही वाचला तर तुमच्या सर्व कंपनीची स्थिती काय आहे सगळं लक्षात येईल त्या ठिकाणी. म्हणजे कंपनीचे क्लायंट कोण आहेत, ग्रोथ किती होते, कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न किती आहे, प्रमोटरकडे किती शेअर्स आहेत,
कंपनीचं जे मॅनेजमेंट आहे ते भविष्याकडे कशा पद्धतीनं बघतोय, नवीन बिझनेस ते लॉन्च करणार आहेत का, करणार असेल तर कोणत्या पद्धतीचे बिझनेस लॉन्च करणार आहेत, कुठल्या एरियामध्ये लॉन्च करणार आहेत, नवीन एखादं सेक्टर असेल तर त्या सेक्टरमध्ये ते एंट्री घेत आहेत का, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करत असताना बघणं त्या ठिकाणी आवश्यक आहे हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर ही दीर्घकालीन गुंतवणूक जर करायची असेल तर माझा तुम्हाला एक सल्ला असेल की मार्केटमध्ये सध्या काय ट्रेंड चेंज होतो हे बघा तुम्ही. उदाहरणार्थ जर बघितलं तर पाठीमागच्या काही 10-12 वर्षामध्ये बजाज फायनान्स असेल, बजाज फिनसर्व्हर असेल, पाठीमागच्या 4 वर्षामध्ये रिलायन्स जिओ असेल, रिटेल कंपनी असतील, डीमार्ट असेल, रिलायन्स रिटेल असेल, ह्या कंपन्यांमध्ये प्रचंड मोठी ग्रोथ झाली आहे. किंवा एफ एम सी जी कंपनी असते त्याच्यामध्ये ग्रोथ प्रचंड झाली आणि ही ग्रोथ प्रचंड होते हे कारण काय आहे, कारण काय ह्या आपल्या अर्थव्यवस्थेतल्या लोकांच्या बदलत्या गरजा आहेत, त्या बदलत्या गरजेनुसार ह्या कंपन्या काय करत आहेत, सध्याला उत्पादन करत आहेत, हे बघून जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला नक्कीच त्याचा काय होईल, फायदा होईल. मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर आमच्या फायनान्शियल सर्व्हिसेसच्या काही सेवा घ्यायच्या असतील तर डिमॅट अकाउंट जे आहे ते आम्ही तुम्हाला काढून देऊ. झिरोदा जो आहे हा भारतातला डिस्काउंट ब्रोकर आहे, अपस्टॉक देखील डिस्काउंट ब्रोकर आहे, ह्या दोघांची आपण मार्केटिंग पार्टनर म्हणून सध्याला काम करतो आणि त्यांचं डिमॅट अकाउंट जे आहे ते आपण उपलब्ध करून देऊ. त्याचबरोबर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी काही मार्गदर्शन हवं असेल तर तेसुद्धा उपलब्ध करून दिलं जाईल. माझं डिस्क्रिप्शनमध्ये मी डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी लिंक जे आहे ते अपस्टॉक आणि झिरोदाचे दिलेलं आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, लिंक त्या ठिकाणी उपलब्ध करू शकता. धन्यवाद.